नमस्ते दोस्तों, आप सभी का माई सोलर इंडिया इस यूट्यूब चैनल पर स्वागत है। दोस्तों, ये वीडियो हम खास लेकर आए हैं हमारे महाराष्ट्र के किसान भाइयों के लिए, जो कि महाराष्ट्र सरकार ने किसानों के लिए मुख्यमंत्री कृषि पंप योजना जारी की है, उसी के बारे में हम आज बात करेंगे। नमस्ते मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री कृषी पंप योजना नक्की काय आहे। तर महाराष्ट्र सरकारने अटल सौर कृषी पंप योजना ही राबवली होती, ज्याच्यामध्ये 100,000 पारेषण विरहित सौर पंप हे कृषी पंप सौर योजना अंतर्गत मंजुरी मिळाली होती। याचा जो कार्यकाल होता हा 3 वर्षांचा होता, म्हणजे 3 वर्षात 1-1 वर्षाच्या टप्प्याने हे सौर पंप वितरण करण्यात येणार होते। त्यातला पहिला टप्पा जो आहे तो 25,000 सौर पंपांचा, दुसरा टप्पा हा 50,000 सौर पंपांचा, तिसरा टप्पा हा परत 25,000 सौर पंपांचा आहे। त्याच्यामध्ये आता तिसऱ्या टप्प्यातले अर्जाची नोंदणी चालू आहे। या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, ते आपण बघून घेऊयात। याच्यामध्ये पारेषण विरहित 100,000 सौर कृषी पंपाचा टप्पा उपलब्ध करून देणे, याच्याबरोबर सौर कृषी पंपाबरोबर 2 DC LED बल्ब, याच्याबरोबर मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा पण असणार आहे, की जेणेकरून तुम्ही जरी लाईट जरी नसतील आपल्या घरात, तरी 2 लाईट आणि मोबाईल चार्जिंगची सोय तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी काही त्रुटी व अटी आहेत, त्या आता आपण बघूयात। या योजनेत आपल्याला किती पैसे भरायचे आहेत त्याबद्दल आपण बोलूयात। याच्यामध्ये 3 HP आणि 5 HP हे DC पंप देणे जातील। याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 3 HP ओपन कॅटेगरीला 16,560 रुपये, तेच 5 HP 24,710 रुपये भरावे लागतील। जो काही रक्कम आहे ती टोटल अमाऊंटच्या 10% रक्कम आहे। तीच जर तुम्ही SC किंवा ST असाल तर 3 HP 8,280 व 5 HP DC पंपासाठी 12,355 एवढी रक्कम आपल्याला भरावी लागेल। म्हणजे मूळ जी पंपाची किंमत आहे त्याच्या फक्त तुम्हाला 10% रक्कम ही ओपन कॅटेगरीसाठी आणि 5% रक्कम ही SC आणि ST कॅटेगरीसाठी भरावी लागणार आहे। याच्यात निवड पात्रता कशी असणार मित्रांनो? या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे जलस्रोत असावे लागेल, म्हणजे आपल्याकडे एक तर बोरिंग असलं पाहिजे किंवा ही आपल्याकडे विहीर असली पाहिजे। 5 एकर जे आपण हे 5 एकरापर्यंत शेतजमिनीचे मालक असले पाहिजे, किंवा आपल्याकडे 3 HP किंवा 5 HP पंप असला पाहिजे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र हे जरुरीचं आहे। शिवाय अतिदुर्गम भागातला शेतकरी पण अर्ज करू शकतो। अतिदुर्गम भाग म्हणजे जिथे अजून वीज कुठल्याही प्रकारे पोचलेलीच नाही आहे, असे पण शेतकरी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात। त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या संचार योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी पण याच्यामध्ये अर्ज करू शकतात। याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी, विहीर, बोअरवेल यांचे शेतजमीन शेतकरीही ह्याच्यात पात्र राहणार आहेत। जसं आपण मागे बघितल्याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत सौर पंप सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्या 10%, अनुसूचित जाती जमातीसाठी हा 5% असणार आहे। आणि याच्या आधीही आपण या अटल सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा। अर्जाची प्रक्रिया आता आपण बघूया कशी आहे। सध्याच्या कृषी पंपाकरिता नवीन वीज जोडणीचा पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदाहरणार्थ अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इत्यादी तपशील देणे अनिवार्य आहे। म्हणजे जर समजा तुम्ही नवीन अर्जाची जर वीज अर्जाची जर मागणी केली आहे तरी पण तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता। त्याच्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्रे, म्हणजे तुम्ही जो काही फॉर्म भरलेला असेल, त्याचे पैसे भरलेले असतील किंवा त्याचा पावती क्रमांक किंवा तुमच्याकडे त्याचं मंजुरीपत्र आलं असेल,
ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा नवीन ज्यांच्याकडे ऑलरेडी वीज आहे त्यांनी पण नवीन तुम्ही हे ग्राहक नवीन ग्राहक पण याच्यामध्ये अर्ज भरू शकतात. याच्याबरोबर तुम्हाला काही कागदपत्रांची माहिती कागदपत्रं असण्याची गरजेचं आहे. जसं काही तुमचा आत्ताचा 7-12 उतारा हा गरजेचा आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड हे गरजेचं आहे. कास्ट प्रमाणपत्र जे कोण शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या अनुसूचित जाती जमाती असतील त्यांचं कास्ट प्रमाणपत्र पण हे गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्व कागदपत्रांची पूर्तता ही अपलोड करावी लागते. आता आपण पुढची प्रक्रिया म्हणजे हा फॉर्म अर्ज कसा भरायचा हे आपण बघून घेऊया. मित्रांनो, मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना याच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी आपल्याला www.mahadiscom.in/solar या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर पर्याय सूची आपल्याला लाभार्थी सुविधा, लाभार्थी सुविधामध्ये गेल्यावर ऑनलाईन अर्ज, एकदा परत दाखवतो तुम्हाला, लाभार्थी सुविधा, लाभार्थी सुविधामध्ये गेल्यावर ऑनलाईन अर्ज. जर तुम्ही नवीन ग्राहक असाल तर तुम्हाला नवीन ग्राहक, किंवा जर तुम्ही आधी ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि ते जर तुम्हाला त्याचा स्टेटस बघायचा असेल तर ते स्टेटस हे तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर अर्जाची स्थिती तुमची काय आहे हे इथं बघू शकता. इथं नवीन ग्राहक, आपण नवीन ग्राहकमध्ये बघूया. नवीन अर्जाची नोंदणी करण्यासाठी हा असा एक फॉर्म येतो. हा फॉर्म आल्यावरती तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरून द्यायचा आहे. तसा हा पूर्ण फॉर्म भरून गेल्यावरती तुम्हाला 8-10 दिवसामध्ये सर्वेक्षणाकरता समोरच्या अधिकाऱ्यांचा फोन येईल आणि सर्वेक्षण झाल्यानंतर तुम्हाला एक डिमांड नोट भरली जाईल ज्याची तुम्हाला पूर्ण रक्कम ही भरायची आहे महावितरणला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया करायची आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय असणार आहे? तुमची सर्वे झाला त्याच्यानंतर तुम्ही डिमांड नोटचे पैसे भरल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये परत जाऊन एक बेनिफिशरी बघायचा आहे आपल्याला. हा बेनिफिशरी कुठे बघायचा? तुमची हे तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा, इथे गेल्यावरती तुम्हाला इथे भरणे अतिरिक्त रक्कम भरलेल्या लाभार्थींचं बँकेची तपशील नोंद. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ही एजन्सीची निवड करायची आहे. बघा, ही एजन्सीची निवड करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये हा बेनिफिशरी आय डी, हा तुम्हाला पैसे भरल्यानंतर एक बेनिफिशरी आय डी येईल तो इथे भरायचा आहे. इथे भरल्यानंतर तुम्हाला की ज्या ज्या कंपन्या महावितरणबरोबर एम्पॅनल झालेल्या आहेत त्याच्यातल्या एखाद्या जरी बेनिफिशरी एखाद्या तरी कंपनीचा तुम्हाला तिथे सिलेक्ट करावी, ती एजन्सी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे जो कोणी तुम्हाला हा पंप बसवून देणार आहे. ही अशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया आहे. तर कृपया, हा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे जो काही आहे 25,000 पंपांचा, तर कृपया लवकरात लवकर हे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया भरून आपण या योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.